पंढरपूर तसेच मंगावेडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत भगीरथ भालके हे केसीआर पक्षामध्ये जाणार अशा पद्धतीच्या चर्चा मागील काही दिवसांपासून पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये सुरू असताना आज भगीरथ भालके यांनी सोलापूरहून हैदराबादकडे के चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी प्रस्थान केले त्यामुळं या चर्चांना आता आणखीन उदाहरण आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेले भगीरथ भालके हे केसीआर तेलंगणाचे मुख्यमंत्री के, हो ते के चंद्रशेखर राव यांनी त्यांना विशेष निमंत्रण दिल्यानं आणि त्यांच्या येण्यासाठी विशेष विमानाची सोय केल्यानं आज भगीरथ भालके हे आपल्या कुटुंबासहित त्या ठिकाणी के, के चंद्रशेखर राव यांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी हैदराबादला रवाना झाल्याचे फोटो सध्या सोशल मीडियामध्ये चांगलेच व्हायरल होत आहेत भगीरथ भालके हे सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याचं बोललं जात होतं त्यातच विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमामध्ये अभिजित पाटलांचा पक्षप्रवेश हा विश्वासात न घेता झाल्यामुळे ते देखील त्या ठिकाणी त्यांची नाराजी वाढल्याचं सांगितलं जात होतं त्यामुळे भगीरथ भालके हे राष्ट्रवादी सोडून केशियारमध्ये जातील अशा पद्धतीच्या चर्चा सुरू असताना आज स्वतः भगीरथ भालके हे त्या ठिकाणी चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी विशेष विमानानं हैदराबादकडे रवाना झाल्यानं त्या ठिकाणी ह्या चर्चांना आता आणखीन उद्यान आलंय संपूर्ण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय भगीरथ भालके हे स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांचे सुपुत्र असून पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये त्यांचा मोठा वर्ग आहे त्यातच अशा पद्धतीनं त्यांनी राष्ट्रवादी सोडून केसीआर मध्ये प्रवेश केला तर तो पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय